नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि बातमी समोर येत आहे ठाकरे शिंदे संघर्ष शिंदे सरकारचा मोठा निर्णय दिले तातडीने आदेश पंधरा जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील क्लिक करा जेणेकरून तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या जास्त महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ मस्के यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर मस्के यांची या पदावरून हकालपट्टी करत असल्याचे सामना दैनिकातून जाहीर करण्यात आले होते मात्र ही हकालपट्टी आता बेकायदेशीर ठरून धुडकावण्यात आली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा ध्वज हाती घेणाऱ्या कट्टर शिवसैनिकाला पदावरून अधिकार सामनाला नाहीत असे स्पष्ट करत नरेश मस्के यांची ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख या पदावर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे जिल्हा प्रमुख पदी नव्या जोमाने काम करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश मस्के यांना दिले आहेत नरेश मस्के यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली त्यावेळी जिल्हा प्रमुख पदाची सूत्र पुन्हा मस्के यांच्या हाती सोपवितांना ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पक्षविस्ताराच्या मोहिमेबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांना मार्गदर्शन केले आजपर्यंत मनमानी पद्धतीने हकालपट्टी केलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा त्याच पदावर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला